नमस्कार, मी रेखा यज्ञेश्वर बागराव. रेखाज रेसिपीज मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे खिचडी भात. आता तुम्ही म्हणाल की खिचडी भातामध्ये काय विशेष, आम्ही तर रोजच बनवतो. पण अशा पद्धतीने खिचडी भात तुम्ही नक्की करून बघा. मी इथे 2 कप रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ मोजून घ्यायचे आहेत. तुम्ही वाटीनेसुद्धा मोजून घेऊ शकता. तुमचं जे रोजचं माप आहे त्या मापाने घ्यायचं आहे. आता तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तांदूळ. तुम्ही जो रेग्युलर तांदूळ असतो तो तुम्ही घेऊ शकता. इथे मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. रेशनच्या तांदळांचासुद्धा भात छान लागतो. एकदा जरूर करून बघा. अशा पद्धतीने 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तांदूळ. त्यानंतर आता फोडणी टाकून घ्यायची आहे. कुकर गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं 1 पळी तेल. तेल मी इथे जास्त वापरलं नाही, फक्त 1 पळी तेल टाकलं आहे. राई टाकून घ्यायची आहे. आता राई तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं जिरं. जिरं जास्त टाकायचं आहे. 2 चमचे इथे मी जिरं टाकलेलं आहे. तेजपत्ता टाकायचा आहे 2 पानं. त्यानंतर तुम्हाला जे खिचडी भातामध्ये टाकायचं आहे ते सर्व साहित्य टाकायचं आहे. कांदा, टोमॅटो, फ्लावर, मटर वगैरे असेल ते सुद्धा टाकू शकता. इथे माझ्याकडे घरात उपलब्ध नव्हती म्हणून मी मटर टाकलेलं नाही. जे काय तुम्ही खिचडी भातामध्ये टाकता ते तुम्ही टाकू शकता. आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये टाकायचे हळद. तिखट टाकून घ्यायचं आहे. इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकले 2 चमचे. धने पावडर टाकलेली आहे, तीसुद्धा 2 चमचे टाकायचे आहे. आणि आता त्याच्यामध्ये टाकायचे शाही बिर्याणी मसाला, तो इथे मी 2 चमचे टाकलेला आहे. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आपण फक्त 1 पळीच तेल इथे टाकलेलं आहे, त्यामुळे कांदा आणि टोमॅटो मी इथे तेलावरती टाकलेलं नाही. आता तांदूळ टाकून घ्यायचे आहेत. तांदूळ टाकून झाल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचे. परत एकदा हलवून घ्यायचे तांदूळ. आता त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पाणी. ज्या कपाने आपण तांदूळ मोजून घेतले त्याच कपाने पाणी टाकायचं आहे. मी इथे 2 कप तांदूळ घेतले होते आणि त्याच्यासाठी आता मी टाकणार आहे इथे पाणी 4 कप. मोजून 4 कपच पाणी टाकायचं आहे. आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ. इथे जो प्लास्टिकचा चमचा असतो त्या मापाने मी टाकलेलं मीठ. 3 चमचे मीठ टाकलेलं आहे इथे मी. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आपला खाली जो माल मसाला राहिला आहे तो वरती काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. आता इथे मी कुकरचं झाकण नाही लावणार, कारण कुकरचं झाकण लावलं तर उतरू जाईल. म्हणून कुकरमध्ये तसंच शिजून घ्यायचं आहे भात. आता त्याच्यामध्ये टाकायचे पुदिन्याचे पाने. इथे मी 7 ते 8 पुदिन्याचे पाने टाकलेले आहेत. पुदिन्यामुळे भाताला छान सुगंध येतो. आपण बिर्याणी करतानासुद्धा पुदिन्याचे पाने टाकतो, त्यामुळे छान सुगंध येतो भाताला. त्यानंतर आता मी याच्यामध्ये टाकलं आहे तूप. साजूक तूप टाकलेलं आहे इथे मी आणि तोसुद्धा 2 चमचे टाकायचा आहे. तुपामुळे आपला भात छान लागतो आणि छान चव येते भाताला. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता आणि भाताला चांगलं
शिजवून घ्यायचे आता. कुकरमध्ये आपण जेव्हा भात लावतो तेव्हा सर्व साहित्य वरतीच राहतं, म्हणून कुकरचं झाकण न लावता तसंच जर भात शिजवला तर चवसुद्धा छान लागते आणि भातसुद्धा छान होतो. अशा पद्धतीने कुकरमध्ये भात शिजवून घ्यायचा आहे, पण त्याला झाकण लावायचं नाही. ते बघा छान असे आपले भाताला उकळी आलेले आहे. तुम्ही अशा पद्धतीने भात जरूर करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. जरी जास्त साहित्य नसलं तरीसुद्धा भाताला छान चव येते आणि छान भात होतो आपला. पाणी आपलं आटलं आहे बऱ्याचपैकी. आता भाताला दांडं देऊन घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे भात. हलवून झाल्यानंतर झाकण ठेवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने 2 ते 3 मिनटं वाफ दिल्यानंतर आपला भात शिजून होतो. अशा पद्धतीने एकदा भात जरूर करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.